चाळीस हजारांची लाच घेताना कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र उगल यांना अटक करण्यात लाच स्वीकारताना प्रतिबंधक पुणेच्या त्यांना रंगे हात पकडले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कुरुंदवाड पोलिसांनी गुटखा प्रकरणी एक संशयित आरोपीला अटक केली संशयित आरोपीला जामीन मिळवून देण्यास पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती दरम्यान अप्पासाहेब सुभाष मगदूम मार्फत चाळीस हजारांची लाच स्वीकारताना कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र शंकर उगल मुघले याला लाचलुचपत प्रतिबंधक पुणेच्या पथकानं पकडले सुभाष मगदुम यालाही ताब्यात घेण्यात आलं दरम्यान वीस ऑक्टोबर रोजी बुधवारी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक पुणेच्या पथकानं केलेल्या कारवाईनं कुरुंदवाड पोलिसांचे धाबे दणाले याबाबतची फिर्याद गणीभाई गवंडी राणा जयसिंगपूर यांनी दिली आज सकाळी साडेसहा वाजता कुरुंदवाड हेरवाड रस्त्यावर चार चाकी एम एच शून्य नऊ सी एम अठ्ठावीस पंच्याहत्तर मधून गौस मोहम्मद अनवर गवंडी राहणार कचरे सोसायटी जयसिंगपूर वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडलं होतं गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगल मुघले यांच्याकडे देण्यात आला होता अशी माहिती मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी